नारळी आणि मुंडे हे बीडच्या राजकारणाचं समीकरण आहे आणि या समीकरणातला एक मोठा चेहरा म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातलं द्वंद्व लपलेलं नाही. 2019 पंकजा मुंडेंना चितपट करत धनंजय मुंडेंनी परळीत विजय मिळवला आणि आता जिथे गोपीनाथ मुंडेंची समाधी म्हणजेच जिथे गोपीनाथ गड आहे ती पांगरीतली ग्रामपंचायतही धनंजय मुंडेंच्या ताब्यात आली आहे. पांगरीतल्या 11 पैकी 10 जागा बिनविरोध आल्या आहेत. इतकंच नाही तर सरपंच पदही सुशील कराड यांच्याकडे बिनविरोध आलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंदाला पारावर उरला नाहीये. एनसीपीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केलाय. खूप वर्षांपासून यंदा पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे. आमच्या सर्वांचे लाडके आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांनी विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. समस्त गावकऱ्यांचाही आभार आहे की त्यांनी मला बिनविरोध निवडून दिलं.